नमस्कार, मी तनुजा, तनुजा ब्रह्मर्पणमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत आहे. आज आपण एकदम झकास, एकदम मस्त आणि आपण जो पदार्थ नेहमी रेस्टॉरंटमध्ये खातो तो म्हणजे मेथी मटर मलाई, तो आपण घरी कसा बनवायचा एकदम सोप्या पद्धतीने आणि तितकाच टेस्टी किंबहुना त्याच्या रेस्टॉरंटपेक्षा जास्त टेस्टी आपण घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत. तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा आणि तुम्हाला व्हिडिओबद्दल काय वाटतं ते कमेंट्समध्ये जरूर सांगा. तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करायला बिलकुल विसरू नका आणि तुम्हीच ब्रह्मर्पण हे चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. त्याच्या बाजूला जे बेल आयकॉन आहे तेही क्लिक करा, म्हणजे मी जे अपलोड केलेले व्हिडिओज आहेत त्याचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला येईल आणि सर्वात प्रथम तुम्हाला माझे व्हिडिओज पाहता येतील. तर चला, आपल्या रेसिपीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते अगोदर पाहूयात. 1.5 कप कोवळी मेथीची अख्खी पाने, ओले किंवा फ्रोझन मटर 1/2 कप, अमूल फ्रेश क्रीम 1/2 कप, मध्यम आकाराचे मोठ्या साईजमध्ये चिरलेले 3 कांदे, काजू 10 ते 12, हिरव्या मिरच्या आवडीनुसार, जिरे 1 चमचा, तमालपत्र 1 ते 2, लवंग 3 ते 4, दालचिनी 1 ते 2 इंच, पांढरी मिरी 4 ते 5, मसाला वेलची मोठी वेलची 2, साधी वेलची 3, आलं 1 ते 2 इंच, साखर 1 चमचा, मीठ चवीनुसार. इथे आपण इतकं साहित्य घेतलेलं आहे, साहित्य खूप काही अवघड नाही आहे किंवा खूप आपण कधीतरी वापरतोच असंही साहित्य नाही आहे, आपल्या रोजच्याच वापरातलं साहित्य आहे. फक्त इथे आपण फ्रेश क्रीम घेतलेली आहे, एवढं साहित्य वापरून आपण एकदम परफेक्ट मेथी मटर मलाई बनवणार आहोत. तर चला, उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. मेथी मटर मलाईसाठी जी ग्रेव्ही असते त्या ग्रेव्हीमध्ये आपल्याला कांदा आणि मसाले परतून न घेता ते आपल्याला पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत. त्यासाठी गरम पाणी करून त्यामध्ये आपण कांदे मोठ्या आकारामध्ये चिरून, काजू, हिरवी वेलची, मोठी वेलची, तमालपत्र, लवंगा, दालचिनी, अद्रकचे साल काढून त्याचे छोटे काप केलेत आणि उभ्या अख्ख्या हिरव्या मिरच्या चांगलं आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि हे छान आपल्याला कांदा ट्रान्सपरंट होईपर्यंत, पारदर्शक होईपर्यंत आपण इथे वाफवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता कांदा अशा प्रकारे छान एकदम शिजणं हे खूप गरजेचं आहे. कांदा छान आपला उकडला गेला आहे त्यानंतर आपण याच्यामधील सर्व खडे मसाले काढून घेणार आहोत, जेणेकरून हे वाटण केल्यानंतर याचा आपला कलर बदलणार नाही, त्यामुळे आपल्या भाजीला छान पांढरा रंग येईल आणि मेन म्हणजे यामुळे जी उग्र चव येईल, खूप जास्त स्ट्रॉंग चव येईल आपल्या भाजीला, तीही येणार नाही. जितका अर्क याच्यामध्ये उतरायला पाहिजे स्वाद येण्यासाठी, चव येण्यासाठी, तितका या पाण्यामध्ये उतरलेला आहे, त्यामुळे सगळे मसाले आणि मिरची आपण काढून घेतली आहे. त्यानंतर इथे आपण दुसऱ्यांदा पाणी गरम करतोय आणि ती कोवळी जी मेथीची पानं आहेत त्यामुळे मी इथे थोडीशी देठं घेतली आहेत आणि फक्त पानं आपण इथे घेतलेली आहेत आणि हे मेथी आणि आपण मटर छान हिरवागार राहण्यासाठी त्यामध्ये आपण 1 चमचा साखर घेतलेली आहे, जेणेकरून याचा कलर हा भाजीमध्ये वापरल्यानंतरसुद्धा एकदम हिरवागार राहतो, बिलकुल फेंट होत नाही. फक्त 1 मिनिट आपण इथे वाफवून घेतलेलं आहे. आता आपण हे लगेच याचं जे पाणी जे आहे ते काढून फेकायचं आहे. आपण हे सूपसाठी किंवा हे जे पाणी आहे जर तुम्हाला हवं असेल तुम्ही हे पाणी सूपसाठी वापरू शकता, तसेच पीठ मळण्यासाठी सुद्धा वापरू शकता. आणि इथे हे एकदम चिल्ड फ्रीजमधलं पाणी आहे ते आपण गरम केलेलं पाणी फेकून दिलं आणि एकदम थंड पाण्यामध्ये इथे ठेवलेलं आहे. असे केल्यामुळे भाजीचा कलर आपल्या आणि मटरचा कलर हा हिरवागारच राहतो, तो बिलकुल फेंट होत नाही. आता नंतर आपण जे वाफवून घेतलं होतं साहित्य ते थंड करून घेतलं आणि हे थंड झाल्यानंतर आपल्याला हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. आपण जे याच्यामध्ये पाणी घातलं होतं त्या पाण्यासहित आपण इथे वाटून घेत आहोत. हे वाटण एकदम बारीक आपल्याला एकदम मऊ वाटून घ्यायचं आहे, तेव्हा आपली ग्रेव्ही जी आहे मेथी मटर मलाईची ते एकसंध होईल आणि छान सिल्की होईल. ते एकदम छान बारीक आपल्याला याची पेस्ट ही वाटून घ्यायची आहे. तर एकदम छान आपली ही ग्रेव्ही जी लागणार आहे त्यासाठी आपलं हे वाटण तयार झालेलं आहे. आता आपण फोडणीक देऊयात. त्यासाठी इथे मी बटर घेतलेलं आहे आणि सोबत आपण इथे थोडंसं तेल घालणार आहोत. फक्त जर बटरमध्ये जर आपण मसाले वगैरे परतले तर बटर हे जळण्याची शक्यता असते, त्यामुळे थोडंसं तेल घेऊन आपण इथे खडे मसाले, शहाजिरा,
हे घालणार आहोत आणि त्यानंतर आपण इथे जी ग्रेव्हीसाठी वाटण वाटून घेतलेलं आहे ते छान परतून घेणार आहोत. यामध्ये आपण पाणी ठेवलं होतं त्यामुळे आपलं जे वाटण आहे ते पातळ आहे. हे पाणी छान आटेपर्यंत आणि हा मसाल्याला तेल सुटेपर्यंत आपण इथे छान हे परतून घेणार आहोत. आणि इथे आपण हिरव्या मिरच्याचे उभे काप घालत आहोत. जर तुम्हाला पांढरी ग्रेव्ही नको असेल तर तुम्ही थोडंसं लाल तिखट घालू शकता, तसेच हळदसुद्धा याच्यामध्ये काही जण घालतात तेही घालू शकता. पण याच्यामध्ये आपण क्रीम वगैरे वापरतो त्यामुळे ते एकदम छान सुरेख दिसण्यासाठी आपण हे पांढराच कलर याला ठेवणार आहोत. इथे थोडंसं आपण मीठ घातलेलं आहे तर हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे. छान तेल सुटलं आहे आपल्या मसाल्याला पेस्टला, त्यामुळे आता आपण इथे जे वाफवून घेतलेली मटर आणि मेथीची जी भाजी आहे ते आपण याच्यामध्ये घालणार आहोत. आणि त्याच्यामधलं जे थंड पाणी आहे ते आपण निथळून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता साखर थोडीशी घालून आपण हे वाफवून घेतलं 1 ते 2 मिनिट फक्त, आणि लगेच आपण एकदम चिल्ड पाण्यामध्ये हे ठेवलं होतं त्यामुळे भाजीचा कलर एकदम सुरेख हिरवागार तसाच राहिला आणि मटरसुद्धा हिरवे राहिलेले आहेत. वाफवल्यामुळे त्याचा कलर बिलकुल गेलेला नाही आहे. हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी लहान मुलांनासुद्धा ज्यांना ही मेथीची भाजी वगैरे नाही आवडत, काही जणांनाही बिलकुल नाही आवडत, मोठ्यांनाही, त्यांच्यासाठी ही भाजी एकदम छान ऑप्शन आहे. तर हे आपण याच्यामधले जी वेलची आहे ती काढून घेणार आहोत, कारण याचा खूप स्ट्रॉंग वास असतो आणि चवसुद्धा असते आणि छान वास याच्यामध्ये उतरलेला आहे त्यामुळे आपण काढून घेतली आहे. आणि गरजेनुसार आपण याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे. साधारण मी 1 ते 1.5 कप इथे पाणी वापरणार आहे. याच्यामध्ये आपण क्रीम वापरतो त्यामुळे मेथीचा जो कडवटपणा असतो तो बिलकुल ह्या भाजीला लागत नाही. एक छान आपलं हे थोडंसं पाणी घालून मी हे उकळून घेतलेलं आहे तर आपली भाजी आता ऑलमोस्ट तयार झालेली आहे. आता आपण गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरच आपण याच्यामध्ये फ्रेश क्रीम ॲड करायची, जेणेकरून ती फाटली जाणार नाही. तर इथे थोडासा गरम मसाला आपण वापरत आहोत. जर तुम्हाला एकदम पांढरी शुभ्र भाजी हवी असेल तर नाही वापरला तरीही चालेल, कारण खडे मसाल्याचा छान स्वाद आलेला आहे. आणि इथे आपण जी क्रीम घेतलेली आहे ती क्रीम आपण याच्यामध्ये घालणार आहोत. क्रीम ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता, खूप जास्त ही क्रीम घालायची नाहीतर आपल्याला भाजीची चव सोडून फक्त क्रीमचीच चव लागेल. त्यामुळे इथे 1/2 कप क्रीम इथे घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता गॅस बंद करून क्रीम घातल्यामुळे किती छान हा एकदम दाटसरपणा याला आलेला आहे आणि सगळी भाजी ही एकजीव झालेली आहे, एकसंध झालेली आहे. एकदम छान टेक्स्चर आलेला आहे, एकदम सुरेख कलर आलेला आहे आणि मेथीचा आणि वाटाण्याचा कलरसुद्धा एकदम छान हिरवा तसाच राहिलेला आहे. तर नक्की ही छोट्या टिप्स वापरून ही भाजी करून पहा, तुम्हाला खूप आवडेल. तर एकदम छान आपली मेथी मटर मलाई, पंजाबी मेथी मटर मलाई, तसेच उत्तर भारतामची ही जी ट्रॅडिशनल रेसिपी आहे ते एकदम छान आपली बनवून तयार झालेली आहे. थोडंसं आपण याच्यावर फ्रेश क्रीम घालूया जेणेकरून दिसायलाही खूप छान दिसेल आणि ते आपल्याला खाताना एकदम छान वाटेल आणि चव पण तितकी सुरेख आलेली आहे याची आणि स्वादसुद्धा खूप छान येत आहे. तर ही मेथी मटर मलाई एकदम छान तुम्ही करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली ते सांगायला बिलकुल विसरू नका. आपण हे जिरा राईससोबत, बासमती राईससोबत, तंदूर रोटीसोबत, नानसोबत, चपातीसोबत, हवं त्यासोबत खाऊ शकतो. नक्की करून पहा, मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल. तर एकदम परफेक्ट, एकदम मस्त, एकदम झकास आणि दिसायलाही तितकी छान आणि चवीलाही एकदम मस्त आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे. नक्की करून पहा, तुम्हालाही नक्की याची चव खूप आवडेल. आणि मला आशा आहे की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला बिलकुल विसरू नका. तसेच आपले व्हिडिओज आणि तनुजाज भ्रमरपण हे चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणी व नातेवाईकांना सोशल मीडियावर शेअर करायला बिलकुल विसरू नका. त्यामुळे त्याची आपली टीप, तर टीप ही आहे की जेव्हा आपण डाळी आणि कडधान्य केव्हाही शिजवतो तर ते शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घालू नये. जर आपण शिजवताना त्याच्यामध्ये मीठ घातलं तर डाळी आणि कडधान्य ही शिजायला जास्त वेळ लागतो, त्यामुळे जिथे आपण बिलकुल मीठ नाही वापरलं नाही पाहिजे ते शिजत आल्यानंतर किंवा शिजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मीठ घालावं. तर नक्की ही टीप तुमच्या रोजच्या किचनमध्ये वापरून पहा, तुम्हाला याचा फरक जाणवेल. तर वेळात वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल खूप धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत आणि एका नवीन टिप्ससोबत. तोपर्यंत खुश राहा आणि हेल्दी राहा.